2022 साल का राजश्री शाहू पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जनार्दन वाघमारे इनको दिया जाएगा, इस बात की घोषणा राजश्री छत्रपति मेमोरियल ट्रस्ट के सचिव दत्तात्रेय कवितके इन्होंने प्रेस वार्ता में दी। साथ ही कोरोना की वजह से रुका हुआ दो साल का शाहू पुरस्कार डॉक्टर त्याराव लहाने इनको भी इस शाहू पुरस्कार से सम्मानित किया जाएगा। 1,00,000 रुपये स्मृति चिन्ह मानपत्र ये पुरस्कार का स्वरूप है। 26 जून को शाहू स्मारक भवन में ये कार्यक्रम संपन्न होगा। शाहू महाराज इनके जयंती के अवसर पर हर साल समाज प्रबोधन, साहित्य कला, सांस्कृतिक, संगीत क्षेत्र में योगदान देने वाले व्यक्ति तथा सामाजिक संस्था को पुरस्कार से सम्मानित किया जाता है। नमस्कार, मी दत्तात्रेय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर, तसेच सचिव राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर। या ट्रस्टतर्फे सालाबादप्रमाणे दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार यावर्षी म्हणजे 2022 माननीय डॉक्टर जनार्दन वाघमारे यांना प्रदान करण्याचं ट्रस्टनी ठरवलेलं आहे। माननीय डॉक्टर जनार्दन वाघमारे हे थोर विचारवंत, साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत। हा पुरस्कार या ट्रस्टतर्फे दरवर्षी शाहू महाराजांच्या जन्मदिनी, जयंतीदिनी म्हणजे 26 जून रोजी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी दिला जातो। 2020 जो माननीय डॉक्टर तात्याराव लहाने सरांना पुरस्कार हा घोषित केलेला होता तो कोरोना प्रतिबंधांमुळे आपल्याला देता आलेला नव्हता, तर हा पुरस्कारसुद्धा 2022 पुरस्कारासोबतच यावर्षी 26 जून रोजी दिला जाणार आहे। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जनार्दन वाघमारे यांना हा पुरस्कार घोषित करताना राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट यांना अतिशय आनंद होत आहे। माननीय डॉक्टर जनार्दन वाघमारे सर हे यांचं शिक्षण क्षेत्रातलं, सामाजिक क्षेत्रातलं आणि साहित्यिक क्षेत्रातील त्यांचं कार्य पाहून ट्रस्टनी सरांना हा पुरस्कार देण्याचं निश्चित केलेलं आहे आणि हा पुरस्कार 26 जून रोजी सायंकाळी 6 शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे। या ट्रस्टतर्फे सालाबादप्रमाणे आपण 20 ते 25 जून या कालावधीमध्ये दररोज व्याख्यानमालेचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे। 20 जून ते 25 जून या 5 दिवसांमध्ये दररोज सायंकाळी 6 प्रसिद्ध व्याख्यात्यांचं विविध विषयावर, जे राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याशी संबंधित विषय आहेत अशा विषयांवर व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलेलं आहे।